राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने फुलंब्री तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहे। मात्र या रद्द झालेल्या निवडणुकांमुळे अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांमध्ये कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती निर्माण झाली आहे। फुलंब्री तालुक्यात 2020 मध्ये जवळपास 53 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार होत्या, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडू नये म्हणून या ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द करून मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोनाला रोखण्यात व्यस्त आहे। यात महसूल, पंचायत समिती आणि पोलीस या तीनही यंत्रणेचे कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यात अडकले। ग्रामपंचायत निवडणुका याच तीन विभागांवर अवलंबून आहे, यामुळे जर निवडणूक घेतलीस तर त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक यंत्रणेवर ताण, व्होटिंग मशीनचा सामुदायिक वापर, प्रचारासाठी होणारी गर्दी, सभा, मेळावे, पदयात्रा या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकत्र येऊन कोरोनाचा धोका वाढण्याची भीती आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अशी गर्दी धोकादायक ठरू शकते। शिवाय ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करणे, प्रभागाची रचना प्रास्ताविक करणे, प्रभागनिहाय मतदार यादी तयार करणे आदी बाबींकरिता मोठा वेळ लागतो। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन तसेच प्रास्ताविक निवडणुकांमुळे वाढणारी तीव्र जोखीम लक्षात घेऊन या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत। तर ज्या ग्रामपंचायतीची 5 वर्षाची मुदत संपेल तिथे विद्यमान कार्यकारणे पुढे तशीच चालू न ठेवता त्या ठिकाणी मुदत संपण्यापूर्वी योग्य प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार आहे। तालुक्यातील कान्हेगाव, चिंचोली, नकीब, हिवरा या ग्रामपंचायतीची मुदत संपली असल्याने प्रशासक नेमण्यात आले, तर लोहगड, नांद्रा, निधोना, वडोद बाजार, बाबरा, पाल, वाकोत, बोरगाव, वर्स, शेलगाव, जळगाव मेटे, जातेगाव, किनगाव, सांजूळ, वाघोळा, टाकली कोळते, निमखेडा, धानोरा, गिरसावळी, सोनारी यासह तालुक्यातील या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार होत्या। मात्र निवडणुका रद्द झाल्याने गाव पुढारींचा मात्र हिरमोड झाला असून या निर्णयामुळे जे ग्रामपंचायतीच्या सत्तेत आहे त्यांना खुशी वाटत असून जे विरोधक आहे त्यांना मात्र हा निर्णय कठीण वाटतोय। यामुळे कही खुशी कही गम असे चित्र तालुक्यात दिसते। या निवडणुका रद्द झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकाही लांबणार हे निश्चित, कारण ग्रामपंचायत सदस्यांना या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे। यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण काही महिने का होईना शांत राहणार हे निश्चित।